विराट कोहलीची अनुष्का शर्मा ही काही पहिलीच गर्लफ्रेंड नाही. याआधी कोहलीची विराट अफेअर झाली आहेत. पाहूयात याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ही जोडी सध्या क्रिकेटच्या आणि बॉलिवूडच्या दुनियेत चर्चेचा विषय ठरली आहे. दरम्यान अनुष्का विराट कोहलीच्या आयुष्यात आलेली पहिलीच मुलगी नाही तर चौथी मुलगी आहे. मेन इन ब्लूच्या या व्हाईस कॅप्टननं जेव्हा जेव्हा कोणत्याही रिलेशनशिपमध्ये एंट्री केली त्या त्यावेळी विराटला क्लीन बोल्ड करणाऱ्या ब्युटीचं नातं हे मॉडेलिंग अथवा बॉलिवूड इंडस्ट्रीशी जोडलेलं होतं. साराकडून विराट हिट विकेट. विराट कोहलीला प्रेमाची एबीसीडी शिकवली ती मिस इंडिया सारा जैननं. 2010 मधील आयपीएलच्या तिसऱ्या सीझनमध्ये बंगळुरूच्या एका बारमध्ये झाली होती. यानंतर 2011 क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनल मॅचचं स्पेशल गेस्ट तिकीट विराटनं सारासाठी पाठवलं होतं. मात्र आपल्या करिअरला अधिक पसंती देणाऱ्या सारा आणि विराटचं नातं फार काळ टिकलं नाही. इसाबेलकडून विराट क्लीन बोल्ड. साराशी झालेल्या ब्रेकअप नंतर 2011 मध्ये विराटच्या आयुष्यात नवी एंट्री झाली ती ब्राझीलची सुपर मॉडेल इसाबेल लिटेची. दोघांची भेट सिंगापूरमध्ये एका ऍड शूट दरम्यान झाली. यानंतर या मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं ते कोणाला कळलंच नाही. इसाबेल यानंतर अनेक वेळा दिल्लीमध्ये विराटला भेटायलाही गेली. एवढंच नाही तर इसाबेल मुंबई शिफ्ट झाल्यानंतर विराटच्या मुंबईच्या फेऱ्याही चांगल्याच वाढल्या. विराट आणि इसाबेल सिंगापूरमध्ये अनेक वेळा शॉपिंग करतानाही दिसले. तमन्नानंही मारला सिक्सर. एका मोबाईलच्या जाहिराती दरम्यान विराट कोहलीची ओळख दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्नाशी झाली. नंतर एका नवी मैत्रीला आणि नव्या नात्यालाही सुरुवात झाली. विराट आणि तमन्ना बऱ्याच वेळा एकत्र दिसले. 2012 मधील एका कार्यक्रमात तमन्नानं विराट बाबतचं प्रेम जाहीर केलं होतं. मात्र तमन्ना आणि विराटची मैत्री फार काळ टिकली नाही. विराटला ज्या ज्या वेळी त्याच्या लिंकअप बाबत विचारलं गेलं त्या त्यावेळी विराटनं गप्प राहणंच पसंत केलं. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.